हॅलो फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण डिस्कस करणार आहोत महत्त्वाचं म्हणजे निवडणूक प्रक्रिया, त्यानंतर निवडणूक आयोग आणि काही राजकीय पक्ष, ज्यामध्ये आपण बघूया की राष्ट्रीय पक्ष म्हणून कोणाला इथं निवडणूक आयोग हे करतो, मान्यता देतो, किंवा प्रादेशिक पक्ष म्हणून कसा ओळखला जायचा. तर ह्याच्या काही महत्त्वाच्या अशा अटी आहेत, त्या शर्ती जो पक्ष तिथं पूर्ण करतो त्याला राष्ट्रीय पक्ष किंवा प्रादेशिक पक्ष म्हणून तिथं ओळखण्यास एक मदत होते. तर ते सगळं आपण ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत, जे आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्वाचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे ह्यावर बऱ्याचशा एक्झाम्समध्ये तुम्हाला प्रश्नसुद्धा बघायला मिळतील की राष्ट्रीय पक्ष म्हणून कोणत्या प्रकारच्या अटी असतात, किंवा प्रादेशिक पक्ष म्हणून कोणत्या पक्षाला, म्हणजे एखादा पक्ष जर प्रादेशिक पक्ष असेल तर त्याला कोणत्या शर्ती तिथं प्रादेशिक पक्षासाठीच्या पूर्ण कराव्या लागतात. तर असे आणि महत्वाचे आपण खूप सगळ्या गोष्टी यामध्ये बघणार आहोत, ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या असतील. तुम्ही मला अनअकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता. हा माझा प्रोफाईल आहे आणि हा प्रोफाईल पाथ आहे, ज्याद्वारे तुम्ही माझे कोर्सेस तिकडे सुद्धा बघू शकता. मग तुम्ही टेलिग्राम चॅनलला सुद्धा इथं सबस्क्राईब करा, जेणेकरून काही महत्वाचे नोट्स किंवा जे काही नोटिफिकेशन असतात ते तुम्हाला इकडे बघायला मिळतील. चला तर मग बघूया आपण की निवडणूक प्रक्रिया काय असते, निवडणूक आयोग ती कशा प्रकारे हँडल करतो. आणि ह्या सगळ्यामध्ये आपण बघितलेलं आहे की भारत हा आपला जो देश आहे हा लोकशाही, त्यानंतर गणराज्य आहे. तर त्यातल्या त्यातही दर 5 वर्षाला किंवा प्रत्येक 5 वर्षाला किंवा कधी काळी मध्यावधी सुद्धा निवडणुका तिकडे आपल्याला बघायला मिळतात. तर या सगळ्यांचा अभ्यास आपण या दृष्टिकोनातून करूया की जी काही निवडणूक प्रक्रिया आहे, त्यानंतर निवडणूक आयोग आहे आणि राजकीय पक्ष यांचं एक आपल्या देशामध्ये कसं स्वरूप आहे. मग तुम्ही एक पक्ष पद्धती, त्यानंतर द्विपक्ष पद्धती किंवा बहुपक्षिक पद्धती तर कशा प्रकारे आहे तेही आपण बघूया. साधारणतः जर आपण चीन सारख्या देशाचा जर विचार केला तर तिथे फक्त एकच पक्ष आपल्याला बघायला मिळतो आणि तोच पक्ष कायम तिथं सत्तेवर असतो. पण आपल्या देशामध्ये ज्या ज्या वेळेस तिथं निवडणुका होतात तर तिथं बघू शकता तुम्ही की जे काही तिथं चेंजेस होतात त्यानुसार इथं सरकार स्थापन केलं जातं आणि 5 वर्ष साधारणतः हे पक्ष तिथं सरकार चालवतात. त्यानंतर सत्ता बदल होतो किंवा दुसऱ्या काही कारणामुळे दुसरा पक्ष येतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं अभ्यासणार आहोत. मग पहिल्यांदा बघूया आपण की निवडणूक प्रक्रिया. बघा, निवडणुकांमुळे एक शांतता, एक सत्ता जो बदल असतो किंवा निवडणुकांमुळे सत्ता शांततामय मार्गाने तिकडे बदलली जाते. जसं की वेगवेगळ्या पक्षांना राज्यकारभाराची संधी मिळते. आपण बघितलेलं आहे 2014 पूर्वी UPA म्हणजेच जे काँग्रेस आणि इतर जे काही पक्ष होते ह्यांचं मिळून एक आघाडी होती. आणि 2014 ज्या काही निवडणुका झाल्या त्यामध्ये NDA नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स हे वेगवेगळे पक्ष इथं सत्ता वालट होत असतो. आणि इथं तशा मार्फतच म्हणजे निवडणूक प्रक्रियेमधूनच इथं तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या पक्षांना राज्यकारभाराची इथं संधी मिळते. मग शासनाच्या धोरणामध्ये बदल सुद्धा घडतात. आणि शासनाच्या धोरणामध्ये बदल घडल्यामुळं काय होतं की समाज जो आहे ह्या समाजामध्ये सुद्धा इथं बदल घडताना बघायला मिळतात, किंवा या समाज जीवन सुद्धा इथं बदलताना आपल्याला बघायला मिळते. मग आपण जे प्रतिनिधी निवडून देत असतो, बघा लोकसभेमध्ये ज्या वेळेस आपण प्रतिनिधी निवडून देतो त्यावेळेस ते डायरेक्ट असतात, म्हणजे आपण तिथं सरळ तिथं मतदान करू शकतो. तुम्ही आम्ही म्हणजे जे 18 वर्षाच्या वयाच्या पुढचे आहेत ते सगळे तिथं मतदान करू शकतात. मग आपण जे काही इथं प्रतिनिधी निवडून देतो ते कार्यक्षम, त्यानंतर प्रामाणिक, विश्वासू, जनमताची कदर करणारे असावेत अशी एक आपली भावना असते. आणि त्यासाठीच आपल्या देशामध्ये एक महत्वाचा आयोग इथं काम करतो, ज्याला आपण निवडणूक आयोग किंवा इलेक्शन कमिशन असं म्हणतो. मग बघा, ज्या निवडणूक प्रक्रियेद्वारे आपण त्यांना निवडून देणार आहोत ती निवडणूक प्रक्रिया ही तेवढीच खुली, न्याय्य आणि विश्वासार्ह असावी लागते, ज्यामुळं आपला एक विश्वास बसतो या सगळ्या निवडणूक प्रक्रियेवर. आणि याच दृष्टीनं आपल्या संविधानामध्ये किंवा आपल्या देशाचं जे संविधान आहे ज्याला फंडामेंटल लॉ ऑफ लँड असं म्हटलं जातं, या संविधानाने निवडणुका घेण्यासाठी एक स्वतंत्र आयोग किंवा एक स्वतंत्र निवडणूक आयोग अशी तिथं तरतूद सुद्धा केलेली आहे, जे आता आपण बघणार आहोत. मग बघूया आपण की हा आयोग कशा प्रकारे काम करतो. तर बघा, भारताचा निवडणूक आयोग आणि राज्य पातळीवर असणारा राज्य निवडणूक आयोग
आपल्या देशातील महत्त्वाच्या निवडणुका घेतात, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता की लोकसभेच्या निवडणुका आहेत किंवा विधानसभेच्या निवडणुका आहेत, किंवा राज्य निवडणूक आयोगाचा जर विचार केला तर पंचायत समित्याच्या वगैरे जिल्हा पातळीवरील ज्या काही निवडणुका असतात इथं राज्य निवडणूक आयोग बघतो, आणि देशाच्या पातळीवरच्या ज्या काही इथं निवडणुका तुम्हाला बघायला मिळतील, मग राष्ट्रपती असू देत, पंतप्रधान, आता पंतप्रधान म्हणता येणार नाही, तिथं लोकसभा आणि राज्यसभा असंच म्हणावं लागेल, तर ह्या सगळ्या ज्या निवडणुका असतात तर इथं आपल्या देशाचा निवडणूक आयोग काय करतो तर ह्या महत्त्वाच्या निवडणुका तिकडे घेत असतो. मग निवडणूक आयोग आता काय काय काम करतो हे सुद्धा आपण जाणूया. बघा, निवडणुकीच्या तारखा घोषित करण्यापासून ते निवडणुकांचे जे काही निकाल असतात ते निकाल जाहीर करेपर्यंतची सर्व निवडणुकीची जी प्रक्रिया असते हे निवडणूक अर्थातच इलेक्शन कमिशनच्याच मार्गदर्शनाखाली आणि नियंत्रणाखाली चालते. मग एका मोठ्या, आपला जो देश आहे खूप मोठा आहे, सगळ्यांनाच माहीत आहे, 125 कोटीचाही आकडा आता पार झालेला आहे, तर तुम्ही बघू शकता एक मोठ्या आणि व्यापक लोकशाही, खूप मोठी अशी लोकशाही आहे. जसं आपण म्हणू शकतो की जुनी लोकशाही जर विचार केला तर ती अमेरिका आहे, पण आपल्या देशाचा जर विचार केला तर सगळ्यात मोठी डेमोक्रेसी किंवा सगळ्यात मोठी लोकशाही म्हणून आपल्या देशाचा उल्लेख इथं बघायला मिळतो. मग एक व्यापक लोकशाही प्रक्रियेची निवडणूक प्रक्रिया हा एक अविभाज्य भाग आहे, आणि ही निवडणूक प्रक्रिया आपल्या देशाचा निवडणूक आयोग अर्थातच इलेक्शन कमिशन इथं पार पाडत असते. मग ते राज्याच्या बाबतीत असेल तर राज्य निवडणूक आयोग बघतो, आणि देशाच्या बाबतीत असेल तर मग इथं देशाचा जो निवडणूक आयोग आहे तो बघतो. मग आता आपण अभ्यासूया. तसं तर तुम्ही अभ्यासलेलंच आहे महत्वाच्या आयोगांमध्ये निवडणूक आयोग, तसं परत एकदा आपण बघू की निवडणूक आयोग जी स्थापना आहे कशा प्रकारे आहे आणि तिचे जे काही आयुक्त वगैरे असतात ते कोण इथं हे करून देतं. तर बघा, भारतातील निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी अर्थातच निवडणूक आयोग आहे, ज्याला तुम्ही सेंट्रल वगैरे म्हणू शकता. तर हा जो आयोग आहे हा इथं काम करतो, आणि भारतीय संविधान, जे आपल्या देशाचं संविधान आहे, त्याच्या कलम 324 या स्वायत्त यंत्रणेची इथं निर्मिती केलेली आहे, आणि त्यात एक मुख्य आयुक्त किंवा एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य दोन निवडणूक आयुक्त असतात तिकडं, जे राष्ट्रपती त्यांची तिकडं नेमणूक करतात. म्हणजे ह्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक इथं राष्ट्रपतीच करतात. मग निवडणूक आयोगाचं जे स्वातंत्र्य आहे ते अगदी हमखास जपलं जातं. कारण का? तर बघा, मुख्य निवडणूक आयुक्तांना इथं सहजासहजी अथवा एखाद्या छोट्या मोठ्या क्षुल्लक कारणावरून किंवा एखाद्या राजकीय कारणावरून त्यांना पदभ्रष्ट केलं जात नाही. आणि महत्वाचं म्हणजे ह्यांची जी पदभ्रष्ट करण्याची जी एकदम पद्धत आहे, हे जसं तुम्ही बघू शकता की जे काही न्यायालयाचे न्यायाधीश असतात त्याच प्रकारे इथं असते. आणि तसं तिथं राष्ट्रपती, त्या राष्ट्रपतींना तिथं एक महत्वाचं निवेदन वगैरे दिलं जातं आणि त्यावर तिथं त्यांची पदभ्रष्टी केली जाते. पण निवडणूक आयोगाचं एक स्वातंत्र्य तिथं राखल्या जावं, स्वातंत्र्य अबाधित राहावं म्हणून मुख्य निवडणूक आयुक्तांना इथं सहजासहजी त्यांच्या पदावरून काढता येत नाही. ही एक महत्वाची बाब आपल्याला लक्षात घ्यायची आहे. आता बघा, जो निवडणूक आयोगाचा जो खर्च असतो ह्या निवडणूक आयोगाच्या खर्चासाठी एक स्वतंत्र अशी आर्थिक तरतूद आहे, आणि त्यातून ह्या निवडणूक आयोगाचा असा इथं खर्च सगळा चालत असतो. त्यानंतर आता आपण पुढे बघणार आहोत की निवडणूक आयोग काय काय कामं पार पाडतं. तसं तुम्ही अभ्यासलेलंच आहे महत्वाच्या आयोगांमध्ये, तर आपण इथं परत एकदा बघूया, थोडंसं डिटेलमध्ये असेल हे. तर बघा, महत्वाचं आणि अतिशय इम्पॉर्टंट असं पहिलं काम आहे निवडणूक आयोगाची कार्य, ज्यामध्ये पहिलं काम येतं मतदार याद्या तयार करणे. मग आता जर विचार केला तर सगळ्यांनाच माहीत आहे जी आपली महत्त्वाची घटनादुरुस्ती झालेली आहे त्या 61 घटनादुरुस्तीनुसार तुम्ही बघू शकता की वयाची 18 पूर्ण केलेल्या, पूर्वी 21 होतं, 21 तुझी वयोमर्यादा आहे ती 18 झालेली आहे, आणि ह्या 18 पूर्ण केलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला इथं मतदानाचा अधिकार किंवा हक्क इथं दिलेला आहे. मग तुम्ही त्याला अडल्ट फ्रँचायझी सुद्धा म्हणू शकता. तर ह्याचनुसार प्रत्येक भारतीय नागरिक जो 18 पूर्ण केलेला आहे तो इथं त्याच्या मतदानाचा हक्क इथं बजावू शकतो, आणि त्याचा तो हक्क बजावण्यासाठी त्याचं जे नाव आहे
ते मतदार यादीत असावंच लागतं किंवा यादीत ते आवश्यक आहे, तर आणि तरच तो तिथं मतदान करू शकतो. मग मतदार याद्या तयार करणे, त्यानंतर त्या अद्यावत करणे. आता आपण बघतो की एकदा कम्प्लीट झाल्या म्हणजे काय, पुढच्या वर्षी काय नवीन लोक तिथे ॲड नाही होणार का? मग होणार, यस. त्यात त्यांची नावं अद्यावत करणे, त्यानंतर नव्या मतदारांचा किंवा मतदारांचा समावेश करणे इत्यादी कामं जी आहेत, आणि महत्त्वाची जी कामं आहेत तो निवडणूक आयोग त्यांच्या पहिल्या प्रिफरन्समध्ये आहे. मग मतदारांना ओळखपत्र देण्याचा अधिकार सुद्धा इथं निवडणूक आयोगाला आहे, आणि मतदार नोंदणीसाठी इथं विशेष अशी मतदार जागृती मोहीम सुद्धा आखण्यात येते, आणि त्यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस सुद्धा इथं साजरा केला जातो. म्हणजे ही अतिशय महत्त्वाची काम किंवा अतिशय महत्त्वाची कार्य इथं तुम्हाला बघायला मिळतील, जो की आपला निवडणूक आयोग इथं काम करत असतो. मग पुढचं अधिक महत्त्वाचं काम बघूया, निवडणुकांचे वेळापत्रक आणि संपूर्ण कार्यक्रम ठरविणे. आता आपण बघितलेलंच आहे की निवडणुकांची जी संपूर्ण जबाबदारी असते ही निवडणूक आयोगाचीच आहे, आणि त्यानुसारच निवडणुकांची संपूर्ण जबाबदारी निवडणूक आयोगाची असल्यामुळं कोणत्या राज्यात केव्हा आणि किती टप्प्यात निवडणुका घ्यायच्यात हे सुद्धा इथं निवडणूक आयोग ठरवतं. म्हणजे एखादं राज्य जर खूप मोठं असेल, उदाहरणार्थ आपण उत्तर प्रदेश सारख्या राज्याचा आपण विचार करूया किंवा आपल्या राज्याचा विचार करूया, जी राज्य मोठी आहेत त्यामध्ये केव्हा आणि किती टप्प्यामध्ये, आपण म्हणतो की पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलंय किंवा दुसऱ्या टप्प्याचं मतदान एवढ्या एवढ्या पर्सेंटेजनी पार पाडलं गेले, तर हे जे सगळे काम आहेत हे निवडणूक आयोग त्यांचं वेळापत्रक ठरवतं, संपूर्ण कार्यक्रम तिकडं ठरवतो आणि तिकडं पार पाडल्या जातात निवडणूक आयोगामार्फत. त्यानंतर तिसरं कार्य आहे उमेदवारांच्या अर्जांची छाननी करणं. आता आपण बघितलेलंच आहे, सगळ्यांनाच माहीत आहे की निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या की जे काही वेगवेगळे राजकीय पक्ष असतात त्यांचे त्यांचे उमेदवार निवडणुकीसाठी उभे करतात, आणि हे उमेदवार उभे केल्यानंतर त्यांचे जे काही अर्ज येतात, अर्ज भरल्यानंतर त्यांच्यामार्फत त्यांच्या अर्जांची छाननी करणं, वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी असतात किंवा ज्या अटी आहेत त्यामध्ये तो जो काही उमेदवार आहे तो व्यवस्थितरित्या तिथं बसतो का किंवा त्याला ह्या शर्थी बरोबर बसतायत का, तर हे सगळं बघण्याचं काम इथं निवडणूक आयोग करत असतो. त्यानंतर चौथं आहे राजकीय पक्षांना मान्यता देणे. आता आपण बघतो की राजकीय पक्ष खूप सारे आहेत, काँग्रेस आहे, इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजेच INC अर्थातच 1885 पासून सर्वात जुना पक्ष आहे, त्यानंतर BJP आहे, किंवा त्यानंतर आपण बघू शकतो की बहुजन समाजवादी पक्ष आहे. तर हे जे वेगवेगळे पक्ष आहेत ह्यांना मान्यता देण्याचं काम सुद्धा इथं आयोगाच्या हातात आहे, किंवा अशा सर्व पक्षांना निवडणूक आयोगाची जी मान्यता आहे ती आवश्यक असते. मग आपल्या देशात जसं मी तुम्हाला सांगितलंय की बहुपक्ष पद्धती आहे, खूप सारे पक्ष आहेत, जसं की आत्ताच मी तुम्हाला सांगितले नॅशनल पक्षात 7 आहेत, म्हणजेच बघू शकता तुम्ही की एवढ्या सगळ्या गोष्टींचा इथं प्रभाव पडतो. मग जसे जसे इथं नवीन नवीन पक्ष तयार होतात त्या पक्षांमध्ये त्यांना नियोग जे निवडणूक आयोग आहे या आयोगाची आवश्यकता सुद्धा असते महत्त्वाची मान्यता मिळण्याची, आणि हे काम सुद्धा कोण करतं तर अर्थातच इलेक्शन कमिशन किंवा आपल्या देशाचा निवडणूक आयोग, हे सुद्धा महत्त्वाचं काम इथं आयोगच पार पाडतो. त्यानंतर पुढे बघूया, बघा एखाद्या पक्षाची मान्यता रद्द करण्याचा अधिकार सुद्धा निवडणूक आयोगाला असतो, आणि निवडणूक आयोग राजकीय पक्षांना निवडणूक चिन्ह देतो. आता आपण बघतो की भारतीय जनता पक्षाचं कमळ आहे किंवा इंडियन नॅशनल काँग्रेसचं बघितलं तर तुम्ही बघू शकता तिथं हाताचा पंजा आहे, किंवा अजून काही प्रादेशिक पक्ष आहेत त्यांचा जर विचार केला जसं शिवसेना वगैरे आहे तर त्यांचा धनुष्यबाण आहे, अशा सगळे जे काही निवडणूक चिन्ह इथं बघायला मिळतात ते सुद्धा इथं निवडणूक आयोगाद्वारेच ह्या राजकीय पक्षांना दिले जातात. मग त्यानंतर पाचवं महत्त्वाचं कार्य आहे निवडणूक संबंधीचे वाद सोडविणे. आता कोणते कोणते वाद असतील इथं तर ते बघूया आपण. बघा निवडणुकीसंबंधी काही वाद जर निर्माण झाले तर ते सोडवण्याची जबाबदारी सुद्धा इथं निवडणूक आयोगावर असते. त्यानुसार एखाद्या मतदारसंघात पुन्हा निवडणुका घेणे अथवा उमेदवाराची अपात्रता घोषित करणे अशी महत्त्वाची कामे सुद्धा इथं निवडणूक आयोग काय करत असतो, पार पाडत असतो. तर ही बघितली आपण महत्त्वाची निवडणूक आयोगाची काही कार्य जे तुम्ही इथं सुद्धा बघू शकता. बघा
निवडणूक म्हणजेच मतदारसंघाची निर्मिती करणे, मतदार याद्या निश्चित करणे, उमेदवारांकडून नामांकन पत्र व छाननी करणे, निवडणूक प्रचार, त्यानंतर प्रत्यक्ष मतदान, मतमोजणी, निवडणुकांचे निकाल जाहीर करणे आणि निवडणुकीसंबंधीच्या वादाचे निराकरण करणे अशी महत्त्वाची 6 ते 7 तुम्ही इथं कार्य बघू शकता, जे की इलेक्शन कमिशन म्हणजे अर्थातच आपल्या देशाचं इलेक्शन कमिशन म्हणजेच निवडणूक आयोग इथं पार पाडत असतो. तर हे बघितले आपण महत्त्वाचं म्हणजे निवडणूक आयोगाची काही कार्य. आता बघूया की मतदार संघांची पुनर्रचना कोण करतं आणि कसं करतं. बघा, लोकसभेचा जर आपण विचार केला, आपल्या देशातील जे संसद तयार होतं लोकसभा आणि राज्यसभा मिळून, त्यामध्ये लोकसभेचा जर विचार केला आपण तर एकूण सदस्य संख्या आहे 543. तशी ती 552 आहे, तुम्ही बघू शकता, पण इथं 543 एक आहेत. तर हा एक आकडा जर गृहीत धरला किंवा याचा जर विचार केला आपण, तर बघा प्रत्येक सभासद एका मतदारसंघाचं प्रतिनिधित्व इथं निश्चित करत असतो. आणि म्हणजेच ह्या आकड्यावरूनच आपल्याला असं लक्षात येतं की लोकसभेचे जे आहेत एकदम कनिष्ठ किंवा कनिष्ठ ग्रह सभागृह आहे आपल्या संसदेचं, त्यामध्ये 543 मतदारसंघ आहेत. आणि हे मतदारसंघ निर्माण करण्याचं कामसुद्धा निवडणूक आयोगाच्या परिसीमन समितीचं आहे, जिला तुम्ही डिलिमिटेशन किंवा डिलिमिटेशन कमिशन असंसुद्धा म्हणू शकता. म्हणजे मतदारसंघाची पुनर्रचना इथं केली जाते. आणि महत्त्वाचं म्हणजे हे काम सुद्धा कोण करतं तर आपल्या देशाचा निवडणूक आयोग करत असतो. आणि त्यातल्या त्यातही ह्या आयोगाचे परिसीमन समिती हे काम बघत असते, ज्यामध्ये मतदारसंघाची ते पुनर्रचना करतात. जसं पुनर्रचना म्हटल्यानंतर बघू शकता तुम्ही की खूप जरा लोकसंख्या जर तिथं झाली असेल तर तिथं त्या एकापेक्षा दोन म्हणजे एकामध्ये दुसरे दोन किंवा डिलिमिट करणे किंवा परिसीमन करणे हे सगळे जे काम आहे इथं मतदारसंघ पुनर्रचना करण्याचं काम हे परिसीमन समिती इथं करत असते, जी निवडणूक आयोगाच्या अंडर काम करते. त्यानंतर आता आपण बघूया की नेहमी शब्द वापरतो आपण आचारसंहिता म्हणजे काय हे बघू आपण. बघा, भारतातील निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका झाल्या की काही दिवस प्रचार चालतो आणि प्रचारानंतर काही दिवस त्या पक्षांचा प्रचार झाल्यानंतर काही दिवस तिथं आपल्याला सगळं शांत वातावरण बघायला मिळतं. आणि त्या काळामध्ये तुम्ही बघू शकता की एक कोड ऑफ कंडक्ट नावाचा एक प्रकार असतो तिथं, ज्यामध्ये भारतातील ज्यावेळेस निवडणुका असतात त्यावेळेस जास्तीत जास्त त्या खुल्या आणि न्याय्य वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोगाने एक स्वतंत्रपणे ज्या उपाययोजना राबवल्या आहेत त्यांना आचारसंहिता किंवा कोड ऑफ कंडक्टचा त्यामध्ये समावेश करता येतो. आणि ह्यालाच आपण कोड ऑफ कंडक्ट असं सुद्धा म्हणतो. मग बघा, हे जे नियम आहेत हे काही नियम असतात त्याला तुम्ही आचारसंहिता किंवा कोड ऑफ कंडक्ट म्हणू शकता. मग गेल्या काही दशकापासून निवडणूक आयोगानं आपले सर्व अधिकार वापरून निवडणुकीतील गैरप्रकार कमी करण्याचा किंवा गैरप्रकारांना आळा घालण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. आणि निवडणुकीपूर्वी काही काळ निवडणुकीच्या दरम्यान सरकार म्हणजे पूर्वी काही काळ व निवडणुकीच्या दरम्यान सरकार त्यानंतर राजकीय पक्ष व मतदारांनी निवडणुकीसंबंधी कोणत्या नियमांचं पालन करावं तेही या आचारसंहितेत स्पष्ट केलं असतं. मग तुम्ही बघू शकता की हे जे काही नियम असतात ज्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकता की कुणाला जातीच्या वरून भडकवणं किंवा जातीवरून असे मतं मागणं किंवा कुणाला पैसे वाटप वगैरे ह्या सगळ्यांचं एक नियम आहे. आणि हे सगळे नियम इथं तुम्ही बघू शकता, जे की इथं निवडणूक आयोग काय करतो त्यांचा समावेश करतो आणि त्यालाच तुम्ही आचारसंहिता किंवा कोड ऑफ कंडक्ट असं सुद्धा म्हणू शकता. मग हे जे काही नियम असतात या नियमांचा शासनाला सुद्धा भंग करता येत नाही ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. म्हणजे लक्षात ठेवण्यासारखी की आचारसंहितेचं पालन इथं सगळ्यांनाच करावं लागतं. ही आहे आचारसंहिता. आता बघूया आपण की निवडणूक आयोग आणि निवडणुकांमधील काही सुधारणा झालेल्या आहेत त्या कुठल्या प्रकारच्या. तर बघा, सुधारणांचा जर विचार केला तर निवडणूक आयोग किंवा निवडणुका ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक 5 वर्षाला तुम्हाला देशाच्या किंवा आपल्या राज्याच्या किंवा इतर राज्याच्या प्रत्येक वर्षी कुठं ना कुठं तुम्हाला निवडणुका बघायला मिळतातच. म्हणजे ही प्रक्रिया नेहमीसाठी चालत असते किंवा सातत्यानं चालत असते. त्यानंतर निवडणुकांवर लोकशाहीचे भवितव्य अवलंबून असते. जसं आपण बघतोच की आपला देश हा सगळ्यात मोठी लोकशाही आहे, गणराज्य देश आहे, त्यामुळं आपल्या देशाचं जे भवितव्य असेल ते ह्यावर बघायला मिळतं अवलंबलेलं. आणि योग्य सुधारणा केल्यास निवडणूक प्रक्रियेची विश्वास
व्यवहार्यता सुद्धा इथं वाढते. आणि महत्त्वाच्या काही सूचना आपण इथं बघू शकतो, ज्यातील पहिली असेल बघा स्त्रियांचं राजकारणातील प्रतिनिधित्व. आता आपण बघतो की स्त्रियांना 50% काही इथं राजकीय पक्ष जे असतात वाढवण्यासाठी, म्हणजे स्त्रियांचं राजकारणातील प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी काही राजकीय पक्ष किंवा राजकीय पक्षांनी उमेदवारी देतानाच 50% महिला उमेदवारांना द्यावी व त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न करावा. ही एक पहिली सुधारणा असेल निवडणूक सुधारणांमधली. त्यानंतर जे काही लोक गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असतात अशा लोकांना इथं राजकीय पक्षांनी त्यांच्या पक्षातर्फे उमेदवारी देऊच नये. म्हणजे या संदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं इथं काटेकोरपणे पालन करण्यात यावं, असं एक महत्वाची सुधारणा इथं तुम्ही बघू शकता. त्यानंतर निवडणुकांचा जो खर्च असतो तो खर्च सरकारने करावा. त्यामुळं काय होतं बघा, त्यामुळे राजकीय पक्ष आर्थिक गैरव्यवहार करणार नाहीत आणि निवडणुकातील पैशांचा जो गैरव्यापार असतो तो गैरवापर तिकडे थांबवता येईल, असा एक प्रयत्न या सुधारणेद्वारे केला जाऊ शकतो. त्यानंतर लोकप्रतिनिधित्वाच्या कायद्यातही त्या दृष्टीने बदल करून गुन्हेगारी पार्श्वभूमीचे जे उमेदवार आहेत ते निवडणुकीत सामील होणार नाहीत याची सुद्धा काळजी इथं ह्या मुख्य सुधारणांमध्ये घेण्यात येईल किंवा घ्यावी, अशी सुद्धा इथं एक तरतूद आहे किंवा एक सुधारणा इथं करण्यात आलेली आहे. म्हणजे स्त्रियांचं महत्त्वाचं म्हणजे राजकारणातील प्रतिनिधित्व वाढवणे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की गुन्हेगारी पार्श्वभूमीतील लोकांना उमेदवारी देऊ नये, कारण उमेदवारी दिल्यानंतर कोणत्या ना कोणत्या मार्गे ते निवडून येण्याचे तिकडे चान्सेस असतातच. त्यानंतर निवडणुकांचा खर्च आणि जे काही इथं कायद्यात काही त्रुटी वगैरे असतात किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमीचे जे उमेदवार असतात त्यांना इथं सामील करण्यात येणार नाही याची काळजी घ्यावी, अशा काही सुधारणा आपल्याला इकडे बघायला मिळतात ज्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. आता बघू आपण जे आपल्या देशामध्ये पहिल्यांदा ज्यावेळेस निवडणुका झाल्या होत्या 1951, 1952, 1952 त्यामध्ये पहिल्यांदा मतपेट्यांचा वापर केला होता. पण आता मतपेट्या नाही आहेत, आता आहेत ईव्हीएम मशीन, ज्याला तुम्ही बघू शकता की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणता. आणि यामध्ये बऱ्याचशा अशा सुविधा आहेत की फॉर एक्झाम्पल कोणालाही म्हणजे उमेदवारापैकी आपल्याला कोणालाही मत द्यायचं नसेल तर आपण तिकडे नन ऑफ दी अबोव म्हणजेच नोटा हा पर्याय सुद्धा तिथं उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर मग मतपेटी ते ईव्हीएम मशीन असा आपण एक प्रवास सुद्धा बघूया जो आपल्या परीक्षेसाठी महत्वाचा आहे. कारण आता बऱ्याचशा निवडणुका झाल्या त्यामध्ये व्हीव्हीपॅट वगैरे असे शब्द उच्चारण्यात येत होते, तर ते व्हीव्हीपॅट पण बघूया कुठून सुरू झालं आणि कसं झालं ते. तर बघा, ज्यावेळेस आपला देश स्वतंत्र झाला होता त्यावेळेस कुठल्याही निवडणुका वगैरे नव्हत्या. पण स्वतंत्र भारतातील पहिली जी निवडणूक आहे ती 1951-52 पार पडलेली आहे. आणि निवडणुकीच्या राजकारणाला व त्यातून लोकशाही जी आहे लोकशाही व्यवस्थेला आकार देण्यास इथूनच सुरुवात झाली. म्हणजे पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कधी पार पडल्या असा बऱ्याचशा एक्झाम्समध्ये आपल्याला प्रश्न येतो, तर त्या 1951-52 पार पडलेल्या आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा, सुरुवातीच्या अनेक निवडणुकांमध्ये तुम्हाला मी जसं सुरुवातीलाच सांगितलंय की मतपेट्यांचा वापर केला जात असे. आणि 1990s इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएम मशीन्सचा वापर तिथं करण्यात येऊ लागला. आणि मतदान करताना यंत्राचा वापर सुरू झाल्याने खूप साऱ्या महत्त्वाच्या बाबी इथं साध्य करता आल्या, ज्यामधील पहिली बाब आहे ईव्हीएम मशीनवर दर्शविलेल्या उमेदवारापैकी जर तुम्हाला कोणालाही मत द्यायचं नसेल तर वरीलपैकी कोणी नाही अर्थातच नन ऑफ दी अबो म्हणजेच नोटा हा पर्याय सुद्धा तिथं महत्त्वाचं म्हणजे मतदारांना देणं शक्य झालेलं आहे. आणि ही महत्त्वाची बाब आहे. बऱ्याचशे लोक ज्यांना जर जे काही उमेदवार वरचे आहेत त्यांना कुणालाही मत द्यायचं नसेल तर ते नन ऑफ दी अबोव तिथं करू शकतात. आणि ही एक महत्त्वाची सुविधा सुद्धा ईव्हीएम मशीनवर तिथं देण्यात आलेली आहे. मग आता आपण पुढे बघूया. बघा, दिव्यांग व्यक्ती म्हणजे जे अंध असू शकतात किंवा अजून काही कुठल्या प्रकारे त्यांची एक फिजिकली हँडिकॅप्ट वगैरे, तर अशा लोकांना सुद्धा इथं मतदान करणं सोपं जाऊ लागलेलं आहे. आणि अर्थातच ज्यावेळेस मतपेट्या असतात त्यावेळेस तुम्हाला त्या बॅलेट पेपरवर पेपरचा वापर, त्यानंतर पेनचा वापर, पेपरचा वापर सुरू झाल्यानंतर किंवा पेनचा पेपरचा वापर करू लागल्यानंतर तिथं झाडांची कत्तल वगैरे, अर्थातच पर्यावरणाचं जे रक्षण आहे त्या रक्षणाला सुद्धा मदत झालेली आहे. आणि विशेषतः वृक्षतोडीला सुद्धा इथं प्रतिबंध झालेला आहे, कारण पेपरच नाही वापरला गेला तर तुम्ही बघू शकता त्यामुळं वृक्षतोड काय होईल, कमी होईल. आणि निवडणुकांचे निकाल लावण्यास सुद्धा एक सुकरता आलेली आहे, एक सहज सोपा इथं
निवडणुकांचे लिवका निकाल जे आहेत रिझल्ट जे आहेत ते लवकर लागू लागले म्हणजे ही सुद्धा महत्वाची बाब. मतपेट्या ज्या वेळेस होत्या त्यावेळेस एक एक पेपर काढून मोजणं ही बाब अवघड होती आणि त्यामुळे काय व्हायचं जे रिझल्ट असतील किंवा निवडणुकांचे निकाल जे असतील ते उशिरा लागत असतील. तर त्यामुळे हा एक फायदा झालेला आहे की निकाल सुद्धा इथे लवकर लागायला लागलेत. तर इथं तुम्ही इमेज मध्ये बघू शकता ही आहे मतपेटी आणि ही आहे सध्याचं ईव्हीएम मशीन जे तुम्ही वापरताय. आता बऱ्याच वेळा तुम्ही वापरला सुद्धा असेल व्होटिंग करण्यासाठी त्यामुळे इथे बघता येईल. आता बघूया आपण महत्वाचं म्हणजे सार्वत्रिक निवडणुका म्हणजे काय, मध्यावधी निवडणुका म्हणजे काय आणि पोट निवडणुका म्हणजे काय. तर बघा पहिली आहे सार्वत्रिक निवडणुका. आता सार्वत्रिक निवडणुकांचा जर विचार केला तर दर 5 वर्षांनी होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांना सार्वत्रिक निवडणुका असं म्हणतात. त्यानंतर मध्यावधी निवडणुका. आता मध्यावधी निवडणुका कशामुळे होतात तर बघा काही कारणास्तव निवडून आलेले जे सरकार असतं किंवा जो कोणता पक्ष असतो तो सरकार किंवा निवडून आलेलं जे सरकार मुदत पूर्ण होण्याआधीच काही काळामुळे ते अल्पमतामध्ये येतं किंवा अल्पमतात आले किंवा आघाडीचं शासन असल्यास अथवा घटक पक्षांनी पाठिंबा काढून घेतल्यास सरकारचं बहुमत तिथं संपुष्टात येतं आणि पर्यायी सरकार स्थापन करण्याची शक्यता नसेल तर अशा वेळेस मुदत पूर्ण होण्याच्या आधीच इथं निवडणुका घ्याव्या लागतात आणि त्या निवडणुकांनाच तुम्ही मध्यावधी निवडणुका असं सुद्धा म्हणू शकता. म्हणजे 5 वर्षाचा जो कालावधी असतो तो 5 वर्षाचा कालावधी पूर्ण होण्याच्या आधीच जे काही देश असतो तो मध्यावधी निवडणुकांकडे एक प्रस्थान करत असतो. आणि तिथं तुम्ही बघू शकता की तिथं मध्यावधी निवडणुकांमुळे बराचसा गोंधळ उडतो, खर्च सुद्धा होतो आणि अर्थातच वेळ सुद्धा जातो. तर शक्यतो असं बऱ्याच झालेलं आहे. त्यामुळे काय होतं तर ह्या मध्यावर्ती निवडणुका इथं बघू शकता तुम्ही की ह्यांचे काय कारण असू शकतात. एकतर अल्पमत किंवा काही महत्वाचं जे काही तिथं घटक पक्ष असतात त्यांनी पाठिंबा वगैरे काढून घेतला की तिथं जे सरकार असतं ते बहुमतात येतं आणि नंतर तिथं मध्यावर्ती निवडणुका घ्याव्याच लागतात. त्यानंतर बघू शकता तुम्ही पोट निवडणुका. आता आपण बघतो की लोकसभा किंवा विधानसभा आहे किंवा शासन स्थानिक शासन संस्था आहेत तर या स्थानिक शासन संस्थांमधील एखाद्या लोकप्रतिनिधीनं जर राजीनामा दिला किंवा एका पक्षातून दुसऱ्या पक्षात गेला किंवा असं तुम्ही बघू शकता एका पक्षातून दुसऱ्या पक्षात म्हणता येणार नाही पण एखाद्याचा राजीनामा झाला किंवा लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाला तर ती जागा तिथं रिकामी होते आणि ती जागा पुन्हा भरून काढण्यासाठी किंवा त्या जागेसाठी पुन्हा निवडणूक घेतली जाते त्यालाच तुम्ही पोट निवडणूक असं सुद्धा म्हणता. म्हणजेच ज्या काही सार्वत्रिक निवडणुका त्यानंतर मध्यावधी निवडणुका आणि आहे तिसरा प्रकार पोट निवडणुका. म्हणजे अशा 3 प्रकारच्या निवडणुका आपल्याला बघायला मिळतात. आता आपण बघूया की VVPAT. बरेच दिवस झालं खूप असं न्यूजमध्ये आहे तर VVPAT म्हणजे काय तर बघा वोटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रायल. म्हणजे ही एक प्रकारची पावती आहे आणि ही एक प्रकारची मतदाराची पडताळणी पावती आहे. मग आता आपण बघूया की हिचा जो VVPATचा जो हे आहे किंवा सुरुवात कधी झाली आणि कशी झाली तर बघा 8 ऑक्टोबर 2010 रोजी निवडणूक आयोगानं तज्ज्ञांचा एक समावेश असलेल्या एका समितीची स्थापना केली आणि त्याद्वारे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रामध्ये मतदाराची पडताळणी पावती अर्थातच VVPAT वोटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रायल ही सुविधा समाविष्ट करण्याचं ठरलं आणि त्याला सर्व राजकीय पक्षांनी इथं पाठिंबासुद्धा दिलेला आहे. मग मतदारांनी त्यांनी दिलेलं जे मत आहे हे योग्य प्रकारे नोंदवलं गेलेलं आहे की नाही हे तपासण्याची ही सुविधा इथं उपलब्ध करून देण्यात आली किंवा ही सुविधा इथं उपलब्ध झाली. मग निवडणुकीतील गैरव्यवहार रोखण्यासाठी हे महत्वाचं पाऊल इथं उचलण्यात आलेलं आहे जे आता काही दिवसांपासून बऱ्याच अर्थी न्यूजमध्ये आहे. जसं आत्ता परवा एका जिल्ह्याच्या ज्या काही जिल्हा परिषदेच्या वगैरे निवडणुका झालेल्या आहेत त्यामध्ये सुद्धा याचा वापर करण्यात आलेला आहे. तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोणत्या जिल्ह्यामध्ये हे करण्यात आलेलं आहे. ही सुद्धा महत्वाची बाब आहे जी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर आपण बघूया काही महत्वाचे प्रश्न ह्याच टॉपिक संबंधित. निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? सगळ्यांनाच माहीत आहे राष्ट्रपतींमार्फत होते ती. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 असेल किंवा अ असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर स्वतंत्र भारतातील पहिले निवडणूक आयुक्त म्हणून डॅश यांची नेमणूक झाली होती. तर सगळ्यांनाच माहीत आहे आणि अगदी सोपा प्रश्न आहे हा. सुकुमार सेन म्हणजेच पर्याय क्रमांक
क असेल आपल्या या प्रश्नाचं उत्तर. तसाच आपण तिसराही प्रश्न बघणार आहोत. बघा, मतदार संघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची डॅश समिती करते, तर मतदार संघ निर्माण करण्याचं काम जी आहे ही परिसीमन समिती करत असते, जिला तुम्ही डिलिमिटेशन कमिशन असं सुद्धा म्हणता. म्हणजे ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ह्या आपल्याला लक्षात ठेवायच्यात आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आणि फ्रेंड्स, आता आपण पुढे जाऊया की राजकीय पक्ष आणि राजकीय पक्षांना प्रादेशिक पक्ष किंवा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता कशी मिळते. तर आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे खूप सारे पक्ष आहेत आपल्या देशामध्ये, बहुपक्ष पद्धती आहे आपल्या देशाची. तर राजकीय पक्षांची काही ठळक वैशिष्ट्ये असतात हे आपण थोडक्यात बघूया. बघा, विचारसरणीचा आधार. आता काही प्रत्येक पक्षांचे जे काही विचार असतात ते वेगवेगळे असतात. काही पक्ष विचारांचा किंवा धोरणांचा पुरस्कार करणारे असतात, आणि त्यामुळं काय होतं, तर त्यामुळं त्यांची जी एक सामान्य जनमताबद्दल किंवा सामान्य सार्वजनिक प्रश्नाबद्दल एक महत्त्वाची विशिष्ट भूमिका असते, आणि त्यातूनच त्यांच्या पक्षाची इथं एक विचारसरणी तयार होते, आणि पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला पक्षाचा जनाधार असं सुद्धा म्हटलं जातं. हा आहे विचारसरणीचा आधार किंवा पहिलं ठळक वैशिष्ट्य. त्यानंतर बघा, दुसरं ठळक वैशिष्ट्य असेल पक्ष कार्यक्रम, तिसरं आहे सरकार स्थापन करणे, आणि चौथं आहे शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून सुद्धा हे राजकीय पक्ष इथं काम करत असतात. मग बघा, पक्ष कार्यक्रम म्हणजे काय, तर विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित असे कार्यक्रम निश्चित करतात. त्या सत्ता मिळाली की ह्या कार्यक्रमांची अंमलबजावणी इथं केली जाते. म्हणजे तुम्ही म्हणू शकता की मेमोरेंडा वगैरे म्हणू शकता ह्याला, पक्षांचे जे कार्यक्रम असतात ते. त्यानंतर सरकार स्थापन करणे. आपण बघतो की राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात आणि देशाचा राज्यकारभार सुद्धा करतात, आणि निवडणुकीत ज्या पक्षांना बहुमत मिळतं त्याला इथं पक्ष स्थापन करण्याचा अधिकार आहे, आणि ज्यांना बहुमत मिळत नाही ते विरोधी पक्ष म्हणून तिकडे काम करतात. तर मग एक प्रश्न इथून तुमच्यासाठी, विरोधी पक्ष जर बघायचा असेल किंवा विरोधी पक्ष म्हणून तिकडे काम करायचं असेल तर त्यांना लोकसभेमध्ये किती सीट्स मिळणं आवश्यक आहे. बऱ्याचशा एक्झाम्समध्ये हा सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे की विरोधी पक्ष नेता म्हणून लोकसभेमध्ये जर तिथं काम करत असेल एखादा पक्ष तर त्यांना लोकसभेमध्ये किती जागा मिळणं आवश्यक आहे. तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा ह्या प्रश्नाचं उत्तर. त्यानंतर बघा, शासन आणि जनता यांच्यातील दुवा. राजकीय पक्ष हे शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून सुद्धा इथं काम करतात. म्हणजे असे काही महत्त्वाचे वैशिष्ट्य आहेत किंवा काही ठळक बाबी आहेत राजकीय पक्षांबद्दल. मग बघा, ह्यामुळं काय होतं, तर एकाच राजकीय पक्षाच्या हाती जर सत्ता दीर्घकाळ असेल व अन्य कोणतेच पक्ष राजकारणात तिथं आपल्याला प्रभावीपणे बघायला मिळत नसतील तर त्या पक्षाला किंवा त्या पद्धतीला एक पक्ष पद्धती म्हणतात. त्यानंतर राजकारणात दोन राजकीय पक्ष प्रभावी असतात आणि आलटून पालटून त्यांची सत्ता तुम्हाला तिथं बघायला मिळते, त्यावेळेस ती शासन पद्धती द्विपक्षीय शासन पद्धती म्हणून असते किंवा द्विपक्ष पद्धती म्हणून ओळखली जाते. आणि बहुपक्ष पद्धती तर आपल्या देशातच आहे, तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात आणि सर्वांचा कमी अधिक प्रमाणात तिकडे राजकीय प्रभाव आपल्याला बघायला मिळतो. मग अशा पद्धतीला तुम्ही बहुपक्ष पद्धती म्हणून सुद्धा ओळखू शकता. म्हणजे एक पक्ष, द्विपक्ष आणि बहुपक्ष पद्धती इथं आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर बघा, राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्ष कोणाला म्हणतात हे जाणून घेऊया. आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे आणि बऱ्याचशा एक्झाम्समध्ये यावरही प्रश्न बघायला मिळतात. तर सुरुवातीला आपण बघू की राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने काही महत्त्वाचे निकष इथं लावलेले आहेत, आणि हे निकष जर एखादा पक्ष तिथं पूर्ण करत असेल तर त्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून तिथं मान्यता मिळते. मग बघा, ह्याची पहिली अट आहे, जर राष्ट्रीय पक्ष म्हणून तिथं मान्यता मिळवायची असेल तर काय करावं लागतं. तर बघा, चार किंवा अधिक राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6% वैध मते मिळवणे आवश्यक असते. तसेच मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून अथवा राज्यामधून किमान 4 सदस्य लोकसभेवर निवडून आलेच पाहिजेत. ही पहिली अट आहे. किंवा बघा, एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान 2% मतदारसंघामधून
तसेच किमान 3 राज्यांमधून उमेदवार निवडून येणे आवश्यक आहे. तर आणि तर तो पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून तिथं मान्यता मिळवण्यास निवडणूक आयोगासमोर काय असतो तर पात्र असतो. या व्यतिरिक्त तो राष्ट्रीय पक्ष म्हणून तिथं मान्यता मिळवू शकणार नाही. हे अतिशय महत्वाच्या अटी आहेत निवडणूक आयोगाच्या. एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून तिथं मात्र व्हायचं असेल किंवा मान्यता मिळवायची असेल तर. तसंच आता आपण बघूया की प्रादेशिक पक्ष कोणाला म्हणता येईल. बघा, प्रादेशिक किंवा राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता जर मिळवायची असेल तर इथं मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगानं काही महत्वाचे निकष इथं स्पष्ट केलेले आहेत आणि ते निकष ह्या पक्षाला काय करावं लागतात तर पात्र ठरावे लागतात. तर बघा, पहिली अट आहे लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6% मते मिळवणे आणि किमान 2 सदस्य विधानसभेवर निवडून येणे आवश्यक असतं किंवा विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 3% जागा किंवा किमान 3 जागा प्राप्त करणे आवश्यक असतं तेव्हा आणि तेव्हाच तो पक्ष प्रादेशिक किंवा राज्य पातळीवरील पक्ष म्हणून तिकडे मान्यता मिळवू शकतो. जी मान्यता इथं निवडणूक आयोग देत असतो किंवा निवडणूक आयोगामार्फत ती दिलेली असते. त्यानंतर आपण बघूया की आता महत्वाचे काही राष्ट्रीय पक्ष आहेत आपल्या देशातील. तर बघा, पहिला आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. 1885 साली म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात ह्याची स्थापना झालेली आहे. खूप जुना असा पक्ष आहे. महत्वाचे असे बडे बडे नेते ज्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, त्यानंतर महात्मा गांधी, अशा बऱ्याचशा लोकांनी इथं ह्या पक्षांमध्ये किंवा ह्या पक्षाला एक राष्ट्रीयत्व प्राप्त करून देण्यासाठी खूप मोलाचं काम केलेलं आहे त्यांनी. तर असा हा पहिला राष्ट्रीय काँग्रेस जो राष्ट्रीय पक्ष आहे. त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष, ज्याला तुम्ही मार्क्सवादी विचारसरणीवर आधारलेला हा पक्ष आहे. याची स्थापना 1925 साली झालेली आहे आणि भारतातला हा एक जुना पक्ष आहे. 1885 नंतर 1925 म्हणजे त्यानंतरचा हा दुसरा पक्ष, ज्यामध्ये बघा मजूर, कष्टकरी आणि जे काही कामगार आहे या कामगार वर्गासाठी किंवा या कामगारांच्या हितासाठी हा पक्ष काम करतो. आणि 1962 सुमारास जेव्हा चीन म्हणजे चायना आणि सोव्हिएत युनियन अर्थातच USSR या दोन्ही साम्यवादी देशांपैकी कोणाचं नेतृत्व स्वीकारायचं यावरून ह्यांच्यामध्ये किंवा ह्या नेत्यांमध्ये तर त्यांच्यात झालेली म्हणजे पक्षातील नेत्यामध्ये जी काही वैचारिक मतभिन्नता निर्माण झाली आणि त्यामुळं भारतीय कम्युनिस्ट पक्ष जो एक काँग्रेस नंतर दुसरा महत्वाचा असा जुना पक्ष होता भारतातला, तर त्यामध्ये फूट पडून भारतीय कम्युनिस्ट पक्षात फूट होऊन भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी हा पक्ष तिथं स्थापन झालेला आहे. म्हणजे हे सुद्धा आपण इकडे बघायचं आहे. इम्पॉर्टंट असं एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तर नाही आहे, पण एक महत्वाचं म्हणजे ज्यावेळेस मेन्स एक्झाममध्ये अशा काही गोष्टी विचारलेल्या आहेत आफ्टर इंडिपेंडन्स, तर त्यासाठी हे इम्पॉर्टंट असेल. त्यानंतर आहे तिसरा महत्वाचा पक्ष, भारतीय जनता पक्ष अर्थातच BJP. हा राष्ट्रीय स्तरावरीलच पक्ष आहे आणि भारतीय जनसंघ हा पक्ष 1951 तिथं स्थापन झाला होता. 1977 स्थापन झालेला जनता पक्षात भारतीय जनसंघ विलीन झाला, परंतु जनता पक्षाचं स्वरूप तिथं अशा प्रकारचं फार काळ तिथं टिकू शकलं नाही आणि पक्ष फुटला आणि त्यातील भारतीय जनसंघानं भारतीय जनपक्ष किंवा जनता पक्ष ह्या नावानं 1980 हा नवीन पक्ष इथं स्थापन केला. त्यानंतर चौथा राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. आता आपण आत्ताच बघितला हा जो पक्ष आहे हा भारतीय कम्युनिस्ट पक्षामधून फूट पडून निघालेला आहे, भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी. त्यानंतर पाचवा पक्ष आहे बहुजन समाज पक्ष, जो की एक राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष आहे आणि ह्याचं जी स्थापना आहे ती 1984 स्थापना आहे. मग हे बहुजन म्हणजे काय तर बघा, बहुजन ज्यामध्ये दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय व अल्पसंख्याक ह्याचा समावेश इथं बघायला मिळतो, जो बहुजन शब्दात होत असतो. त्यानंतर सहावा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. इथं बघू शकता तुम्ही की हा काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन झालेला आहे, जो 1999 इकडेच त्याची स्थापना आपल्याला बघायला मिळते.
त्यानंतर आत्ताचा एक सातवा पक्ष आहे जो 2016 याला निवडणूक आयोगाने राष्ट्रीय पक्षाची मान्यता दिलेली आहे. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस पक्षाची जी स्थापना होती ती 1998 झाली आणि हा सातवा पक्ष आहे आपल्या देशातील जो राष्ट्रीय पक्ष म्हणून इकडे मान्यता 2016 तृणमूल काँग्रेसला इथं प्राप्त झालेली आहे. तर हे काही महत्वाचे पक्ष आहेत जे आपल्या देशातील राष्ट्रीय स्तरावर तिकडे निवडणुका लढवत असतात. आणि तुम्ही तर बघू शकता की हे पक्ष आहेत जे राष्ट्रीय स्तरावर इकडे किंवा राष्ट्रीय पक्ष म्हणून ओळखले जातात. तर आता लोकसभा निवडणुका आहेत 2009 आणि 2014 इथं कम्पॅरिझन दाखवलेलं आहे वेगवेगळ्या पक्षांमधील. त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला 2009 206 मिळवल्या आणि मिळाल्या होत्या आणि 2014 त्यांना अगदी 44 आहेत. त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष 2009 4, त्यानंतर 2014 एकच. भारतीय जनता पक्ष 2009 जर विचार केला तर 116 होत्या त्यांना आणि आता सध्या हा पक्ष सत्तेवर आहे 282 मिळून 2014 निवडणुकांमध्ये. त्यानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी यांना 2009 16 प्राप्त झाल्या होत्या, त्या 2014 त्यांना फक्त 9 इकडे बघायला मिळतात. त्यानंतर बहुजन समाज पक्ष बसपाला म्हटलं जातं तर बसपाला फक्त 21 होत्या 2009 पण 2014 एकही जागा तिकडे नाहीये त्यांना. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जर विचार केला तर 2009 होत्या तर 2014 त्यांना 6 मिळाल्या होत्या. म्हणजे लक्षात ठेवायचं की कधी एक्झाममध्ये प्रश्न आला तर आपल्याला तिथे लक्षात आलं, कारण 2019 परत इथं निवडणुका आपल्याला बघायला मिळतील आणि त्यापूर्वी आपल्या बऱ्याचशा मेन्स एक्झाम आहेत त्याही आपण लक्षात घ्यायच्या आहेत. त्यानंतर बघा आपण राष्ट्रीय पक्ष तर बघितले, प्रादेशिक पक्षसुद्धा बघूया. तर बघा वेगवेगळे जे प्रदेश आहेत किंवा राज्य आहेत त्यामध्ये त्यांचा वेगळेपणा असा बाळगणारे काही पक्ष आहेत आणि त्यांचा विकास म्हणजे प्रदेशांचा त्यांच्या प्रदेशाचा विकास व्हावा म्हणून सुद्धा सत्तेच्या स्पर्धेत इथं काही पक्ष उतरतात किंवा राजकीय गट असतात त्यांना प्रादेशिक पक्ष म्हटलं जातं आणि त्यांचा प्रभाव जो असतो तो त्या त्या प्रदेशापुरता मर्यादित असतो. मग त्यातील आपल्या राज्यातील शिवसेना आहे ज्याची स्थापना 1966 झाली. त्यानंतर शिरोमणी अकाली दल आहे जे पंजाबमधील महत्वाचा प्रादेशिक पक्ष आहे ज्याची स्थापना 1920 आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर पुढे आहे जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स ज्यामध्ये काश्मीरमधील प्रमुख प्रादेशिक पक्ष म्हणून हा ओळखला जातो ज्याची स्थापना 1932 झालेली आहे. त्यानंतर आसाम गण परिषद याची स्थापना जी झालेली आहे ती 1985 झालेली आहे. त्यानंतर द्रविड मुनेत्रम कळघम ह्याची जी स्थापना आहे ते तुम्हाला बघायला मिळतं की म्हणून बघू शकता तुम्ही की हा सुद्धा एक महत्वाचा प्रादेशिक पक्ष आहे. आणि 1920 जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचं रूपांतर द्रविड मुनेत्रम कळघम या राजकीय पक्षात झालेलं आहे आणि 1944 जस्टिस पार्टी द्रविड कळघम म्हणून तिथं ओळखली जाऊ लागली. म्हणजे असं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर यांच्यातही पुढे चालून थोडीशी फूट पडलेली आहे म्हणजे 1949 यातून एक गट बाहेर पडला आणि त्या गटानं द्रविड मुनेत्रम कळघम या पक्षाची स्थापना केली आणि त्यातूनही बाहेर पडलेल्या एका गटाने ऑल इंडिया AIADMK ज्याला म्हटलं जातं तर ऑल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्रम कळघम या पक्षाची स्थापना 1972 झाली. म्हणजे ह्यांच्यातही परत फूट पडून इथं DMK आणि AIADMK असे दोन गट तिथं बघायला मिळतात. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता 2009 आणि 2014 ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये प्रादेशिक पक्ष जे आहेत त्यांना कशा इथं जागा मिळालेल्या आहेत किंवा त्या बाकीच्या जे काही जागा वगैरे जिंकलेल्या आहेत त्यांचं एक रूपांतर इथं तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर ह्या घटकावर आपण प्रश्न सुद्धा बघूया. बघा राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना काय म्हटलं जातं, तर त्या संघटनांना तुम्ही बघू शकता राजकीय पक्ष असं म्हणतात. त्यानंतर नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष डॅश या राज्यात आहे, सगळ्यांनाच माहीत आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये हा प्रादेशिक पक्ष आहे नॅशनल कॉन्फरन्स. त्यानंतर आजचा शेवटचा प्रश्न, जस्टिस पार्टी या ब्राह्मणेतर चळवळीचं रूपांतर या राजकीय पक्षात झाले, तर सगळ्यांनाच माहिती आपण आत्ताच अभ्यासले की द्रविड मुनेत्रम कळघम या जस्टिस पार्टीचं रूपांतर या द्रविड मुनेत्रम कळघम या राजकीय पक्षात झालेलं आहे जे आपण अभ्यासलेलं आहे. सो फ्रेंड्स, आज आपण बघितलंय महत्वाचं म्हणजे निवडणूक प्रक्रिया, त्यानंतर निवडणूक आयोग आणि जे काही राजकीय पक्ष आहेत राष्ट्रीय असू द्यात प्रादेशिक असू द्यात आणि त्यासंबंधीचे त्या त्या घटकावरील प्रश्नसुद्धा. सर तुम्हाला हे लेक्चर सगळ्याच एक्झामसाठी इम्पॉर्टंट असेल जे विशेषतः आता
महत्त्वाच्या ज्या एक्झाम्स येणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आणि मुख्य एक्झामसाठी सुद्धा. सो थँक्स फॉर वॉचिंग.